भारतीय जनता पार्टी की ओर से पक्ष प्रवेश मुहिम चलाई जा रही है। एक लक्ष्य पक्ष प्रवेश करने का टारगेट कार्यकर्ताओं को दिया गया है। इस बात की जानकारी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने दी है। बूथ सशक्तिकरण अभियान सुरू आहे। प्रत्येक बूथ वर 25 पक्ष प्रवेश घेले आणि 100 कार्यकर्त्यांना 7820 7820 या क्रमांकावर नोंदणी करणे असा पक्षाचा कार्यक्रम चालू आहे। आणि या पक्ष संघटनेच्या आमच्या कामामध्ये अनंतराव देशमुख यांच्या प्रवेशाची भर पडली आहे। होय, एक लक्ष बूथवर 25 25 पक्ष प्रवेश घ्यायचे। आमच्या खालचे जे त्या ठिकाणी कार्यकर्ते काम करतात त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांनी ही मोहीम सुरू केली आहे। आणि 30 तारखेला जी मन की बात आहे 100वी, माननीय मोदीजी 30 तारखेला 100वी मन की बात करतात आहे। या मन की बातच्या दिवशीपर्यंत प्रत्येक बूथवर 25 पक्ष प्रवेश होतील आणि 100 कार्यकर्त्यांची नोंदणी 7820 7820 या क्रमांकावर करून आम्ही नोंदणी अभियान सुरू केलं आहे। 25 लक्ष नवी कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहे। आज 25,000 कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश आहे आणि रोजचाच पक्ष प्रवेश सुरू आहे। काल मी जळगावमध्ये पक्ष प्रवेश घेतले, परवा मी मालेगावमध्ये आणि सटाण्यामध्ये पक्ष प्रवेश घेतले, रोजच पक्ष प्रवेश सुरू आहे। मंगळवारी मोठ्या प्रमाणावर पुन्हा सटाण्यातले तिथली जे सटाणा विकास आघाडी आहे नगराध्यक्षासहित 10 नगरसेवक मंगळवारी पक्ष प्रवेश घेतो आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पक्षाचा वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे। तर एकनाथ शिंदे जी रडले होते की हसले होते हे एकनाथ शिंदे सांगू शकेल, कारण ते एकनाथ शिंदे साहेबाबद्दल बोलले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबच योग्य सांगेल। आणि मी एकनाथ शिंदेजीला कधीच रडताना बघितलं नाही, ते नेहमीच हसतात, त्यांचा चेहरा नेहमी हसरा असतो, ते कधी रडताना बघितलं नाही त्यांना मी, त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी हसरा आहे। त्यामुळे मला माहिती नाही काय झालं, पण ते एकनाथ शिंदेला विचारावं लागेल। नाही, मला माहिती नाही काही, पण एकनाथ शिंदे कधी रडत नाही, मी रडताना बघितलं नाही त्यांना। नाही, माननीय केंद्रीय मंत्री अमितभाई, आमचे नेते गृहमंत्री हे केवळ त्या ठिकाणी खारघरला एक कार्यक्रमाला येतात आहे। महाराष्ट्र गौरवभूषण पुरस्कार अप्पासाहेबांना मिळत आहे आणि त्यामुळे मला वाटतं की त्या कार्यक्रमाला अमित भाई येत आहे। नाही, पण घरातलेच लोक सक्रिय होतात ना, मी तेच सांगितलं। ह्या पक्ष म्हणजे काही लोकशाही आहे का? म्हणजे आता जर तुम्ही या देशातले 10 पक्ष काढले, काँग्रेसमध्ये राहुल गांधी, उद्धव ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे, मुलायमसिंग यादव म्हणजे त्यांचा मुलगा, लालू प्रसादची पार्टी म्हणजे त्यांचा मुलगा, तुम्ही तिकडे स्टालिनची पार्टी म्हणजे त्यांचा मुलगा, तिकडे कुणाचंही घ्या, संपूर्ण पक्ष महाराष्ट्रातले देशातले हे त्यांचा मुलगा आणि त्यांची पार्टी, दुसरे कोणीच नाही आहे। त्यामुळे त्यांनी केलं काय नवीन आहे? आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता अध्यक्ष होऊ शकतो, आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता प्रधानमंत्री होऊ शकतो, आमच्या पक्षामध्ये घरांच्याही चालत नाही। आणि देशामध्ये जेवढ्या पक्षाची तुम्ही लाईन घ्याल त्या पक्षामध्ये मी नाही तर माझा मुलगा, मुलगा नाही तर माझी पत्नी, पत्नी नाही तर भावाचा मुलगा, एवढंच राजकारण सुरू आहे। ते पक्ष आपल्या घरातून जाऊच देत नाही। आणि त्यामुळं लोकशाही, खरी लोकशाही कुठं आहे? तर भारतीय जनता पक्षात आहे, बाकी पक्षात लोकशाही नाहीच आहे। शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी असतील, हे शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे आणि 12-13 कोटी जनतेचे ते त्या ठिकाणी सेवक आहेत। शेवटी मुख्यमंत्री काय सेवकाच्या भूमिकेत आहे। आणि त्यामुळं कुणी असो, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, तो उद्धव ठाकरेजीकडला असो की भाजपचा असो की कुठलाही असो, तो अडचणीत असेल, त्याचा ऍक्सिडेंट झाला असेल, तर मुख्यमंत्री किंवा सरकारने तातडीनं सर्वांकडे लक्ष दिलं पाहिजे। सर्वच कार्यकर्त्यांना आपलं करून त्या ठिकाणी शेवटी माणूस हा माणुसकीचा धर्म आहे, हा माणुसकीचा धर्म पाळला पाहिजे। महाविकास आघाडीची सभा होऊ देण्याकरता कुणाचाही विरोध नाही आहे। त्यांना तातडीनं ग्राउंड भेटलं पाहिजे किंवा त्यांना त्या ठिकाणी कुठली जागा त्यांना घ्यायची ते निर्णय घेतला पाहिजे, पण आमचा कशाला विरोध राहील? त्यांनी जे मांडतायत ते मांडतील। ते शेवटी विरोधकांनी मांडणी केली तर सरकारला त्या ठिकाणी 4 गोष्टी करता येतात। पण मी एवढंच म्हटलंय, विरोधकांनी सरकारच्या धोरणावर, पक्षीय धोरणावर बोलावं,
मात्र व्यक्तिगत पद्धति ने कुछ जर या सभेत बोल आमच्या नेत्याचा अपमान केला तर तो अपमान मी मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही सहन करणार नाही। एकदा आम्ही सहन केला देवेंद्रजी बद्दल किंवा आमच्या नेतृत्वाबद्दल एक माननीय मोदीजी बद्दल किंवा अमितभाई बद्दल जर तुम्ही बोलले किंवा आमच्या शीर्ष नेतृत्वावर कुणाबद्दलही तर आम्ही ते मान्य करणार नाही। मग आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका काय वठवायची ती वठवू। हां, तुम्ही विकासाबद्दल बोला, तुम्ही राज्याबद्दल बोला, तुम्ही पक्षाच्या काही धोरणाबद्दल बोला, आमची काही मनाई नाही। किती वज्रमूठ घ्या नाही तर अजून कुठल्या मुठा घ्या तर आम्हाला काही मनाई नाहीये, पण तुम्ही मात्र व्यक्तिगत टिपा टीका टिप्पणी करायची नाही, एवढंच म्हटलं।